महाराष्ट्रासह अवघ्या जगभराचं लक्ष असतं तर पुण्याच्या गणपती उत्सवाकडे. आणि आज गणपती उत्सवाची सांगता, अर्थात गणपतीची मिरवणूक असणार आहे, गणपती विसर्जन असणार आहे. आणि ही मिरवणूक पाहण्यासाठी जगभरातले गणेश भक्त हे पुण्यामध्ये दाखल होत असतात. नेमकी तीच मिरवणूक सध्या सुरू झालेली आहे. मानाचा पहिला कसबा गणपती, या कसबा गणपतीची आरती पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते आता नुकतीच पार पडली. त्यानंतर तांबडी जोगेश्वरी दुसरा मानाचा गणपती, त्यानंतर गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा असे मानाचे पाचही गणपतीची आरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि आताच दोन गणपती पुढे गेलेले आहेत, तर असे मानाचे जे दोन अजून गणपती आहेत केसरीवाडा आणि तुळशीबाग याची इथे याच ठिकाणी आरती होणार आहे. आता सध्या हे जे आपण छायाचित्र बघत आहात तर हे आहेत मंडई येथील टिळक पुतळ्याच्या जवळील या ठिकाणी सर्व मानाच्या गणपतीची आरती पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होते. आणि खऱ्या अर्थाने येथूनच गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीची सुरुवात होत असते. हे जे आपण दृश्य पाहत आहात, तर या ठिकाणी हजारोच्या संख्येने गणेश भक्तांनी गर्दी आपल्याला या ठिकाणी केलेली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने यावर्षी 7,000 पोलिसांचा पोलीस फाटा या ठिकाणी बंदोबस्तासाठी लावण्यात आलेला आहे. मोठे अधिकारी, कमिशनर, DCP या मिरवणुकीकडे बारकाईने लक्ष देत आहेत. आणि या ठिकाणी खुद्द पोलीस अधिकारी स्वतः मिरवणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावर्षी ढोल ताशा पथकामध्ये एका गणपतीसोबत 50 ढोल असणार आहेत, तर 3 पथकं ठेवण्याची परवानगी मुभा देण्यात आलेली आहे. सोबत यावर्षी वाहतूक कोंडी होऊ नये आणि मिरवणूक ही लवकर व्हावी या दृष्टीने दगडूशेठ हलवाई या मंडळाने निर्णय घेतलेला आहे. आणि सायंकाळी 4 वाजताच यांची मिरवणूक ही पुण्यात होणार आहे. दुसऱ्या दिवशी जो विलंब होत होता तो टाळण्याचा दगडूशेठ ट्रस्टचा विचार आहे. त्या दृष्टीने 4 वाजता दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. गणपतीचे पुढील अपडेट तुम्हाला देतच राहू. तुर्तास या ठिकाणी आपण जे पुण्यातील जे विहंगम दृश्य आहेत, जे नयनरम्य दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत, अगदी पारंपरिक वेशभूषेमध्ये गणेश भक्त पुणेकर या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि याच ठिकाणाहून 5ही मानाचे गणपती पुढे मार्गक्रमण करणार आहेत.